भारत देशातील अत्यंत महत्त्वाची संस्कृती म्हणजे आदिवासी संस्कृती आणि नंदुरबार जिल्हा हा आदिवासी संस्कृतीने परिपूर्ण आहे. याच जिल्ह्यामध्ये कोरोना या महामारीबद्दल जनजागृती करण्यात आली आणि या प्रसंगी आदिवासी संस्कृती जतन करत पथनाट्य आणि लोककला सादर करून ही जनजागृती करण्यात आली. भारत देश हा विविध संस्कृतीने नटलेला आहे आणि त्यातच आदिवासी संस्कृती हा त्यातील अविभाज्य घटक आहे. नंदुरबार येथील पूर्णतः आदिवासी जिल्हा आहे आणि याची जाणीव आदिवासी संस्कृती जपत लुपिन फाउंडेशन नाबार्ड यांच्या सौजन्यानं आपकी जय बहुउद्देशीय संस्था अंमलपाडा तालुका तळोदा जिल्हा नंदुरबार मार्फत नंदुरबार जिल्ह्यातील विविध आदिवासी वस्ती असलेल्या पाड्यांवरती पाबरी आणि भिल या आदिवासी बोलीभाषेत कोरोना विषाणूबद्दल जनजागृती झाली आहे. एवढंच नव्हे तर कला पथनाट्याच्या स्वरूपात PDF प्रकल्प आंबावाडीबद्दल जनजागृती देखील देण्यात आली आहे. BCCI प्रकल्प लहान मुलांचे आरोग्य, गर्भवती महिलांचे आरोग्य, त्यांची काळजी, किशोरवयीन मुलामुलींच्या आरोग्याबद्दल, स्वच्छतेबद्दल जनजागृती, त्याचबरोबर आरोग्य विमा आदी विषयांवरती जनजागृती झाली. या फाउंडेशन मार्फत सदर कार्यक्रम हा नंदुरबार जिल्ह्यातील कोठार, कलकडकोट, केवलापाणी, रापापूर, चोवगाव, रोजवा, रोजवा पुनर्वसन, डेकाटी, एकधड, गोपालपूर पुनर्वसन, पाडळपूर, धनपूर, सावरपाडा, टाकळी खर्डी, बंधारा, राणीपूर, रेवानगर, सरदारनगर, नर्मदानगर आदी सारख्या आदिवासी वस्ती असलेल्या गावात पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती झाली आहे. या मोहिमेत मार्गदर्शक म्हणून लक्ष्मण खोसे, किरण पाटील, सुनील शिरसाट, गणेश ब्राह्मणे, प्रस्तावना यशवंत वाडवी तर संजय ढुमकुड, विलास वसावे, सूत्रसंचालन कृष्णा पाडवी, प्रदीप वळवी आणि आभार प्रदर्शन कमलेश वळवी यांच्याबरोबर सदर गावातील प्रतिष्ठित व्यक्तींचं योगदान देखील या कार्यक्रमात होतं. सदर उपक्रमास गावातील आदिवासी बांधवांचं मोलाचं सहकार्य लाभलं असून योग्य तो प्रतिसाद देखील मिळाला. म्हणजे जी ही महा मोरा खेळ केली जगात काम करणारा आपण समाज आहे, बरोबर आहे. आपण आता काम केले छोटे छोटे काळजी आहे ते लॅप होणारे आहे, बरोबर. होम दिले, सोशल डिस्टन्सिंग आहे, मास्क वापर आहे, सॅनिटायझर आहे, किंवा आपण चित्राम देखावलो आहे. म्हणजे डोळा काळजी घे की नाही, नाकू काळजी घे की नाही, मुई काळजी घे की नाही. कारण एक कोरोना जे व्हायरस आहे पहिली बस 3-5 नाव आहे, गला फस कसले हे किंवा नाकूले एड त्रास हुए हे डोम त्रास हुए हे एन जर त्रास हुए तर आपण आम्ही समाज हे काम केणार आहे. ज्या गुजरातून घेता येईन एवढं त्रास जर वेळ पाहू म्हणून विनंती दिली या की गोविंद दादाने बाबाने तत्कालीन डॉक्टर देखावलो आहे. गे म्हणजे एवढं निष्काळजी पण अजिबात मग या, कारण काय बी विषय काय ती पराय राणू येता केलं ती मदत करणार लोक काय नाही तर त्याला तुम्हाला विनंती दिली या खातून लुपिंग फाउंडेशन आहे इन्शुरन्स बी के बरोबर आहे की नाही. 120 रुपये 600 रुपये लोक आहे, 110,000 आहे आणि 200 रुपया पे 20,000 आहे. एकी 50,000 होईल विमा आहे. जर तर आपण गावकरी मजूर जाता बी तर 120 रुपया कोणी इन्शुरन्स केले जाते काय मोठी घटना आपण विमानच था घेता, बरोबर आहे की नाही. त्यानंतर आहे हाने हाने पोरेली घेता तर मग पण हे शिक्षण बी जरा ध्यान द्या, कारण आपण समाज हे शिक्षण बी खूप फाटला गेलो आहे. त्यानंतर गरोदर माता बी महिला बी किंवा किशोरी बी पोरे बी खास की गरोदर माता ध्यान द्या, कारण या पिरियडमध्ये एवढं रिस्क आहे प्रत्येक जागे. 7 महिन्यानंतर आपण आपकी जे कलापथक आहे आदिवासी एरिया फिरलो रिस्क किलिंग काम केली या मग आपण समाजम काय तरी छोटीशी जागृती बी राहते. पहिला जो हरो बनवतले तो शुद्ध मवा हरो बनवतले, बरोबर. आम्ही काय काय टाकीन बनवीन माहेर म्हणजे काय काय टाकीन माहेरी काढले काही लेता म्हणजे आकडे फाटी महामारी मावते. आम्ही जर तुमने आम्ही जर हरो पिजा वेरी ते 16 टाकीन पिजा. अरे दारू 16 म्हणजे दारू बंद केला. हा बरोबर. आज पासून शपथ खाऊ हरल आपने लागू. अरे वा, आजपासून मी शपथ घेतो दारूला हात लावणार नाही. सरपंच डायरेक्ट मुळे लागवा चाली का. प्रतिनिधी अश्विन सोनवणे, News Today 24, शहादा, नंदुरबार.
राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।